नमस्कार, मी डॉक्टर राहुल भराड आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज एका नवीन ठिकाणी आपण आलोय. हे ठिकाण आहे तुंगी. तुंगी हे गाव पावना लेकच्या बाजूला लोणावळ्याजवळ आहे. हे क्लब महिंद्रा रिसॉर्ट आहे तुंगी गावाजवळ, आणि हे खूप सुंदर ठिकाण आहे. काल आम्ही एका कॉन्फरन्ससाठी आलो होतो इथे. आमच्या छत्रपती संभाजीनगर शहरामधून बरेच डॉक्टर आले होते माझ्यासोबत. कालच्या दिवसभरातली सर्वात महत्त्वाची घटना किंवा गोष्ट मला जर काही शिकायला भेटली तर निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपण खूप चांगलं वातावरण फील करतो असं मला वाटतं. आत्ता पण मी जेव्हा हा व्हिडिओ बनवतो आहे तेव्हा तुम्ही पक्ष्यांचे आवाज ऐकताय. तुम्ही एक हा तलाव बघू शकता. हा तलाव पवना तलाव आहे. लोणावळ्याजवळ हा तलाव आहे. आणि या अशा छानशा वातावरणामध्ये काल आम्ही सर्व मित्र भेटलो. कॉन्फरन्स झाली. काल संध्याकाळी आम्ही पोहोचलो. कालच्या दिवसभरामध्ये महत्त्वाचं म्हटलं तर प्रवास झाला. प्रवासामध्ये पण मित्र सोबत होते. इथे आल्यानंतर मित्रांसोबत गप्पा भेटल्या. नवीन डॉक्टर मित्र भेटले. त्यांच्याशी विचारांची देवाणघेवाण झाली. संध्याकाळी इथेच होतो. एक जवळपास 12-15 तास इथे स्पेंड केल्यानंतर एक जाणवलं की जेवढं तुम्ही निसर्गाच्या जवळ जाल, जेवढं निसर्गाच्या आत जाल, तेवढं तुम्हाला जास्त शिकायला भेटतं निसर्गाकडून आणि स्वतःच्या आयुष्याकडे वेगळा चांगला बघण्याचा नजरिया तुमचा राहतो असं मला वाटतं. आत्ताही तुम्ही मी बोलत असताना पण बरेच पक्षी आवाज करतायत. आपल्याला नेहमी असं वाटतं की आपण एखाद्या शांत ठिकाणी व्हिडिओ टाकावा, पण असा जर गोंगाट असेल पक्ष्यांचा तर तो कधी पण आपण सहन करायला तयार पाहिजे, कारण असा हा निसर्गरम्य आवाज आपल्याला नेहमी ऐकायला भेटत नाही. त्यामुळे हा व्हिडिओ शूट करताना किंवा इथे हा व्हिडिओ शूट करण्याचा हेतू एकच की तुमच्यापर्यंत असा चांगले आवाज पोहोचले पाहिजे या व्हिडिओमार्फत. या प्रॉपर्टीचा डिटेल व्हिडिओ मी एक बनवला आहे, तो या चॅनलवर लवकरच मी पोस्ट करेन. तोही तुम्हाला आवडेल अशी आशा करतो. या चॅनलवरच्या या गोष्टी अशा या निसर्गरम्य ठिकाणी येऊन केलेले किंवा इथे घेतलेले धडे तुम्हाला आयुष्याबद्दल कसे वाटतात मला सांगत राहा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. काल दिवसभरातली महत्त्वाची एक न्यूज मला वाचण्यात आली, ती म्हणजे चंद्रयान 3 लवकरच लॉन्च होणार आहे. इसरोने डिक्लेअर केलं आहे की या वर्षीच्या म्हणजे 2023 मध्यामध्ये लवकरच ते लॉन्च करणार आहे. सगळी तयारी झाली आहे. चंद्रयान 3 सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चंद्रावर लँडिंग सेफली झालं पाहिजे, आणि तोच सगळ्यात महत्त्वाचा हेतू आहे. कारण चंद्रयान 2 तोच प्रॉब्लेम झाला होता की लँडिंगमध्ये त्रास झाला होता. आता चंद्रयान 3 सक्सेसफुल होईल अशी आपण आशा करू. इस्रो आणि पूर्ण भारताच्या वैज्ञानिकांना आपल्या सर्वांच्या शुभेच्छांची गरज आहे. सोबतच आदित्य म्हणून एक मिशन भारत करतो आहे. ते सूर्याचा अभ्यास करण्यासाठी मिशन पाठवतो आहे. या मिशनचा वापर सूर्याचा अभ्यास डिटेल करणे तो तेसुद्धा सोबतच लॉन्च करणार आहे जवळपास mid 2023. दोन मिशन, एक सूर्याच्या अभ्यासासाठी आणि एक चंद्राच्या अभ्यासासाठी, असा अभूतपूर्व योग आपण भारत सरकार किंवा इस्रो यावेळेस करत आहे असं आपण म्हणू. त्यांना सर्वांना शुभेच्छा देऊ. तुम्हाला तो व्हिडिओ मी लवकरच पोस्ट करेल या चॅनलवर, ज्यामध्ये या प्रॉपर्टीचं डिटेल ॲनालिसिस आणि छान गाईड तुम्हाला भेटेल तो व्हिडिओ बघून. तो नक्की बघत राहा. आजच्यापुरतं एवढंच. धन्यवाद.